सज्ज व्हा या पावसाळ्याचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी. सेंट्रो खरेदीवर रुपये 40,000 पर्यंत फायदे. फक्त एक फोन करा, आम्ही तुमच्या दारात हजर असू. अधिक माहितीसाठी संपर्क माय हुंदाई, प्लॉट नंबर C1A, उद्यम नगर, कुडाळ. मोबाईल क्रमांक 7447442921 किंवा 9922429007. अटी लागू. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी तिवरे गावातल्या धरणपुटी घटनेला बळी पडलेल्या कुटुंबियांची मंगळवारी पुन्हा भेट घेतली, तसंच त्यांच्या पुनर्वसनासाठी ग्रामस्थांबरोबर एक बैठक घेतली. यावेळी पालकमंत्र्यांनी आपत्तीग्रस्त कुटुंबियांना त्याच ठिकाणी घरं बांधून पुनर्वसन करून देण्याचा मनोदय व्यक्त केला. आपत्तीग्रस्तांना अजून कुठे दुसरीकडे पुनर्वसन करण्याची इच्छा असेल तर तसं करू शकतो, परंतु त्याला थोडा जास्त कालावधी लागण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं. संकटग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस सदैव तत्पर असून तातडीच्या प्रसंगी नागरिकांनी पोलीस मदत क्रमांक 100 यावर संपर्क साधावा. श्री दीक्षित गिडाम, भापोसे, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग. तिवरे धरण दुर्घटनेतील कुटुंबांच्या जमिनी, शेती, सर्व काही ह्याच परिसरात असल्यामुळे गावातच त्वरित पुनर्वसन करणे शक्य होईल. पुनर्वसन करताना निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच पुनर्वसन करताना दुर्घटनाग्रस्तांना चांगल्या दर्जाची मूलभूत सोयी सुविधा असलेली घरे बांधून देण्यात येतील, असे वायकरांनी सांगितले. या दुर्घटनेत उद्ध्वस्त झालेले साखळ पूल, मुख्य रस्ता, अंतर्गत रस्ते, कूपनलिका, पथदिवे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, या सर्वांची नव्याने बांधणी व दुरुस्ती तात्काळ करणे गरजेचे असून आजूबाजूच्या गावांशी तुटलेला संपर्क सुरळीत करण्याकरिता रस्ते लवकरात लवकर बनवण्यात येतील. शिवाय तुटलेल्या विजेचे खांब पुन्हा नव्याने उभारून त्यावरून विजेचे कनेक्शनही तात्काळ देण्यात येईल. ज्यांच्या गायी तसेच गुरेढोरे वाहून गेली असतील त्यांना ती देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. तसेच पुनर्वसन व अन्य समस्येसंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेण्याची ग्रामस्थांची विनंती मान्य करीत ही बैठक लवकरच आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना 500 चौरस फुटाचे घर मिळवून द्यावी अशी दुर्घटनाग्रस्तांनी केलेली मागणीही पालकमंत्री वायकर यांनी मान्य केली. बेघर झालेल्या दुर्घटनाग्रस्तांना त्वरित तात्पुरती शेड उभारून देण्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. धरण फुटून वाहून गेलेल्या एका कुटुंबातील रुद्र नावाच्या छोट्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत करण्याचे वचन दिले. तिच्या नावे रक्कम बँकेत ठेवून त्यावर येणाऱ्या व्याजातून तिच्या शिक्षणाचा खर्च भागविला जाईल, असे ते म्हणाले. नुकसान झालेल्या परिसरात नव्याने पाण्याची पाईपलाईन टाकण्याकरिता सुमारे 1,25,00,000 रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव मांडला जाईल, असेही पालकमंत्री म्हणाले. या दुर्घटनेत आपले सर्वस्व गमावलेल्या कुटुंबांना आधार देण्याबरोबर कुटुंब पुन्हा उभे करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री वायकर यांनी 19 जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तत्पूर्वीच पालकमंत्री वायकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत जिल्ह्यातील पुनर्वसन कार्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुनर्वसनाचा तसेच दुर्घटनाग्रस्तांना करण्यात येत असलेल्या मदत कार्याचा आढावा घेतला. या बैठकीला रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा प्रमुख सचिन कदम, तालुका प्रमुख प्रतापराव शिंदे, विविध विभागांचे अधिकारी तसेच तिवरे येथील ग्रामस्थ उपस्थित होते. सचिन नारकर, कोकण नाव, रत्नागिरी. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com वर.